नमस्कार हॅलो चोवीस तास हे आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्याबद्दल जनजागृती घडवणार आहोत आजचा विषय आहे जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि गोमूत्र प्लस आणि ह्या विषयावर माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर मंदार फाटक विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर मंदार फाटक यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर मंदार फाटक हे पितामरीमध्ये उपमहाव्यवस्थापक पदावरती कार्यरत आहेत पितामरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ते गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असून वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनामध्ये ते सहभागी असतात विविध प्रकारच्या सामाजिक उप उपक्रमांमध्ये देखील ते पितामरीतर्फे सहभागी असतात त्यांना आठ वर्षांचा आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून अनुभव देखील आहे चला तर आज आपण लगेच चर्चेला सुरुवात करणार आहोत गोमूत्र प्लस च्या कोण चर्चेविषयी आपण जाणून घेणार आहोत अर्थातच गोमूत्र प्लसबद्दल आपण मागच्याही खरं तर एपिसोडमध्ये भागामध्ये चर्चा केली होती मात्र अनेकांना अनेकांची उत्सुकता खरं तर ह्यामुळे वाढलेली आहे कसं वजन कमी होतं त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल नेमकं कसं कमी होतं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मात्र गोमूत्र प्लस ह्यामध्ये वेगळेपण काय ह्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत तुमच्याकडनं डॉक्टर पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आयुर्वेदामध्ये गोमूत्राचं नेमकं काय वर्णन केलेलं आहे आणि त्याचं महत्त्व नेमकं काय सांगेल Le आपण आयुर्वेदा आयुर्वेद आपल्याला माहितीच आहे की प्राचीन परंपरा आहे आपली आणि आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या औषधांचं वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन आढळतं पण गोमूत्र जे आहे तर त्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आढळतं म्हणजे जे, जे आयुर्वेदाचे मूलभूत ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये चरक आहे सुश्रुत आहे वाग्भट आहे किंवा भावप्रकाश अशा ज्या संहिता आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा गोमूत्राचं वर्णन केलं गेलेलं आहे की गोमूत्र कशा पद्धतीने घेतलं पाहिजे ते कोणकोणत्या आजारांवरती उपयुक्त आहे किंवा ते कसं घ्यावं याचे सुद्धा त्या त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन केले म्हणजे आज आपण जे म्हणतो की क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे प्रत्येक पेशंटवरती कसा त्याचा उपयोग होतो असं सुद्धा त्यांनी आपण म्हटलं तरी चालेल की प्रत्येक पेशंटवरती गोमूत्र कशा पद्धतीने उपयोगी ठरतं याचं सुद्धा वर्णन आपल्याला या ग्रंथांमध्ये आढळतं म्हणजे आपल्याला माहितीच की गायीला आपण कामधेनु म्हणतो गायीपासून आपल्याला पंचगव्य म्हणजे दूध दही गोमूत्र नह तूप आणि शेण असे पाच प्रकारचे पदार्थ मिळतात की जे अतिशय उपयुक्त असणारे आहेत आणि ते आरोग्यासाठी सुद्धा आणि जनरल म्हणजे आपल्याला माहिती आहे की गोमूत्र हल्ली सुद्धा आपण पूजा वगैरे जर असेल तर तिकडे गोमूत्र शिंपडतो त्याचा उपयोग होतो की जे जीवजंतू आहेत तर त्याचा नायनाट करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी गोमूत्र चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतं तर अशा पद्धतीने त्यांचे उपयोग आजही आपल्याला दिसतात त्याच्यामुळे गोमूत्र किंवा गायीपासून मिळणारे जे पदार्थ आहेत म्हणून गाईला आपण कामधेनू असं म्हटलं जातं आणि गोमूत्राचे काय गुणधर्म वर्णन केले तर गोमूत्र हे लेखन आहे म्हणजे जे चरबी ज्याला आपण कमी करतो गेल्या भागात पण आपण बघितलं की स्क्रबिंग इफेक्टमुळे गोमूत्राचा वापर लेखन म्हणून चांगला होतो त्याच्यानंतर ते यकृतोत्तेजक आहे म्हणजे डायजेशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती गोमूत्राचा उपयोग चांगल्या पद्धतीने दिसून येतो त्याच पद्धतीने आपण बघितलं की त्वचारोग म्हणजे स्किन डिसीजेस जे असतात तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करतं म्हणजे आपण लावण्यासाठी सुद्धा आणि पोटात घेण्यासाठी अशा दोन्ही पद्धतीने पद्धती आपण गोमूत्राचा उपयोग करू शकतो क्षारीय गुणधर्म असतात त्याच्यामुळे ते पचनासाठी उपयुक्त आहे त्याच्याबरोबर वातानुलोमक आहे म्हणजे बरेच वेळा गॅसेसचा ज्यांना त्रास होतो तर त्यांच्यासाठी सुद्धा गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं म्हणजे ग्रंथांमध्ये सुद्धा वर्णन आहे आणि आपल्याला याचे कार्यकार कार्यकारुकत्व दिसतं सुद्धा त्याचबरोबर पंच कर्मामध्ये सुद्धा गोमूत्राच्या बस्तीचा सुद्धा वापर करावा असा उल्लेख आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने गोमूत्र वापरलं जातं त्याच्यामुळे गोमूत्राची इफेक्टिव्हिटी पण वाढते आणि लोकांना घेण्यासाठी सुद्धा ते सोपं होतं कारण एवढ्या आजारांवरती वापरलं जात असल्यामुळे तुम्ही गोमूत्राला अमृत अमृत अम्रुत असं म्हणू शकता बरोबर म्हणजे हे अमृत खरं तर इतकं गोमूत्र जर असलं तरी अमृतासारखं आहे ते आणि त्याचे खूप फायदे देखील आहेत एकूणच एवढं तुम्ही महत्वाचं वर्णन आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलेलं आहे पण या ह्याबाबत काही संशोधन सुरू आहे का आणि नेमकं काय संशोधन सुरू आहे गेल्या वेळेस पण आपण म्हटलं होतं की गोमूत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक घटक आढळतात त्याच्यामध्ये जवळपास एकशे वीस प्रकारचे नैसर्गिक घटक आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे म्हणजे आपण मगाशी म्हटलं की ज्याप्रमाणे प्रतिजैविक असतात किंवा अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या गोमूत्राच्या आपल्याला दिसून येतात म्हणजे साधं आपण गोमूत्र जेव्हा शिंपडताना वापरतो तेव्हा सुद्धा ते त्याच पद्धतीने आपण वापरलं जातं त्याचबरोबर त्याच्यामध्ये फिनॉलसारखे वोलाटाईल कंटेंट्स आहेत किंवा त्याचे जे बायो एन्हान्सर प्रॉपर्टीज आहेत म्हणजे एखादा औषध जेव्हा तुम्ही गोमूत्राबरोबर घेता तेव्हा त्याची ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा त्याची कार्य कार्यकारमुकत्व जास्त वाढतं तर अशा प्रकारचे घटक असल्यामुळे त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन चालू आहे पितांबरी सुद्धा वेगवेगळ्या आजारांवरती म्हणजे मधुमेह असेल किंवा डायबिटीस असेल किंवा त्याच्यानंतर टीबी असेल यासारख्या आजारांवरती सुद्धा गेल्या चार वर्षापासून गोमूत्रावरती संशोधन चालू आहे आणि त्याच माध्यमात आपण गोमूत्र प्लस नावाचं औषध विकसित केलेलं आहे की जे घ्यायला सोपं आहे बरोबर आणि अर्थातच हे सहज मार्केटमध्ये उपलब्ध आहेच आणि याने खूप चांगले फायदे खरं तर बघायला मिळतात गेल्या आपण भागामध्ये हे चर्चा केलीच होती केली मात्र गोमूत्र नेमकं कोणत्या गायीचं घ्यावं हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेलच आणि त्याच निमित्ताने मला तुम्हाला हा विचारा आ, हा विचारायचं की कोणत्या गोमूत्र हे योग्य ठरू शकतं आपल्या शरीरासाठी खूप चांगला प्रश्न विचारला कारण की बरेच वेळा गोमूत्र आपण नुसतं गायीचं म्हणून घेतलं जातं म्हणजे दे त्याच्यामध्ये देशी गाय किंवा जर्सी गाय असं काही त्याच्यामध्ये फरक लोक करत नाहीत कारण आपल्याकडे गाय जी असते तर तिचं गोमूत्र लोक वापर वापरतात पण नेमका फरक काय आहे तर जर्सी गाय आणि देशी गाय याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात फरक आढळतो म्हणजे आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खिलार किंवा डांगी अशा पद्धतीच्या प्रजाती आढळतात गुजरातमध्ये गीर जात आढळते त्याच्यानंतर पंजाबमध्ये साहिवाल नावाची जात आढळते तर या सगळ्या देशी प्रजातीच्या गायी आहेत पण आजकाल आपण बघितलं तर दूध जास्त मिळालं पाहिजे हे शेतकऱ्यांचा मूलभूत प्रश्न असतो त्याच्यामुळे साधारणपणे ज्या दूध जास्त देणाऱ्या जाती आहेत तर त्या तिकडे घेतल्या जातात किंवा वापरल्या जातात म्हणजे ज्या पाश्चात्य आहेत तर त्याच्यामुळे जर्सी किंवा होल्स्टीन फ्रीज फ्रेझिन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या गायीचा संकर जास्त होतो तर त्याच्यामध्ये फरक काय आहे तर आपल्या जातीच्या ज्या गायी आहेत देशी गायी आहेत तर त्यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते त्याच्यामुळे त्यांच्या मधन मिळणारं जे दूध आहे किंवा ते जे गोमूत्र मिळणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रमाणात ताकद आलेली असते किंवा इम्युनिटी वाढणारी शक्ती जास्त असते म्हणून शक्यतो देशी गायीच गोमूत्र घ्यायचा आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर देशी गाय आणि विदेशी गाय याच्यामध्ये बघितलं तर विदेशी गायची जी अचळ आहे तर ती जमिनीच्या जवळ असतात त्याच्यामध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर त्याची स्किन जी आहे ती वृक्ष प्रकारची असते आणि आप आपली म्हणजे देशी जातीच्या जा ज्या जा जा आहेत त्यांची स्किन एक प्रकारची किंवा तुक त्यांच्यात जास्त असते त्याच्यामुळे अशा गायींचं जेव्हा दूध आणि गोमूत्र आपण सेवन करतो तेव्हा त्याचे इफेक्ट आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने दिसतात त्याच्यामुळे शक्यतो मी असा सल्ला देईन की जास्तीत जास्त पद्धतीने देशी गायी जे आहेत तर त्यांचंच गोमूत्र किंवा गोदुग्ध यांचं सेवन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे बरोबर आता तुम्ही सांगितलं इतकं वर्णन केलेलं आहे गायींचं असेल किंवा एकूणच याचा किती फायदे आहेत त्याबद्दल बोललो मग आपण तरी सुद्धा गोमूत्र घेण्यासाठी नकार का देतो बरोबर हा खूप चांगलाच प्रश्न आहे गेल्या वेळेस पण आपण की गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे पण एकतर त्याचा उग्र दर्प आणि उग्र चव याच्यामुळे लोक त्याला नाही म्हणतात म्हणजे आता मी इथे स्टुडिओमध्ये आल्यानंतर सुद्धा पावडर जेव्हा काढली बाहेर तेव्हा तुम्हाला सुद्धा कळलं असेल की त्याचा वास केवढ्या मोठ्या प्रमाणावरती होतो त्याच्यामुळे रुग्ण सुद्धा बरेच वेळा नकार देताना आढळतात की एवढ्या चवीचा आम्हाला गोमूत्र नकोय तर त्याचमुळे पितांबरी आपण त्याच्यावरती संशोधन करून गोमूत्र प्लस कॅप्सुल्स तयार केलेले आहेत जेव्हा उग्र दर्प्र चव असतो हो, तेव्हा पेशंट ऑलरेडी एखाद्या रोगाने ग्रासलेला असतो तेव्हा त्याच्यामुळे ते घेताना त्याला मळमळ वगैरे होण्याची शक्यता असते जेव्हा तो गोमूत्र ताज घेतो हो तेव्हा त्याचबरोबर ते शहरी भागांमध्ये आपल्याला ताज गोमूत्र मिळत नाही किंवा देशी गायी सुद्धा आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात आढळत नाही तर त्याच्यामुळे आपण गोमूत्र घेण्याकडे कल नसतो म्हणून सुद्धा आपण गोमूत्र प्लस मध्ये अशा पद्धतीचं संशोधन केलेलं आहे की ते लोकांना घेण्यासाठी सोपं झालं पाहिजे आणि कॅप्सुलेशन केल्यामुळे त्याच्या आपला उग्र दर्प किंवा चव आहे तर तो पूर्णपणे नष्ट होतो त्याच्यामुळे हो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया कशा पद्धतीने ही कॅप्सूल असते आपण कॅमेराच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे गोमूत्र प्लस दाखवू न... शकतो ही अशा स्वरूपात पावडर झालेली आहे गोमूत्राची त्याच्यामुळे ती घ्यायला सोपी पडते आणि अशा स्वरूपात पावडर असल्यामुळे तुम्हाला याचा त्रासही काही होत नाही आणि याच्यामुळे जो उग्र दर्प आणि उग्र चव आहे तर तो सुद्धा आपल्याला पूर्णपणे नाहीसा होतो बर म्हणजे ही कॅप्सूल दिवसाला एक घ्यायची हा दिवसाला एक किंवा दोन म्हणजे जसा पेशंट असेल त्याच्यानुसार तुम्हाला तो फरक करता येतो म्हणजे एखादा पेशंट असेल तर त्याने दिवसाला दोन कॅप्सूल घेतल्या तरी चालतात आणि प्रिव्हेन्शन म्हणून ऍटलिस्ट दिवसाला एक घेतली तरी सुद्धा त्याचा इफेक्ट आपल्याला चांगला पण मग गोमूत्र प्लस घेण्या अगोदर डॉक्टरांची एकूणच चेकअप डॉक्टरांकडून चेकअप करून घेणं आवश्यक आहे का याबद्दल काय सांगाल याच्याबद्दल जर तुमच्याजवळ कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं पण सहजतेने घेण्यासारखे ही औषधी आहेत म्हणजे याच्यासाठी अगदी वैद्यांचा सल्ला हवाच असं काही नाही दिवसाला तुम्ही एक कॅप्सूल जरी घेतली तरी त्याचा चांगला म्हणजे प्रिव्हेंशन साठी नक्कीच फरक पडू शकतो त्याच्यामुळे तुमच्या जवळचा एखादा केमिस्ट असेल की जिकडे गोमूत्र प्लस आहे तर सुद्धा ही कॅप्सूल तुम्ही घेऊ शकता आणि आपण त्याच्यावरती जवळपास तीन वर्ष संशोधन केलेलं आहे कारण गोमूत्रामध्ये नव्वद टक्के पाणी असतं त्याच्यामुळे ते पाणी जाणं आणि त्याच्यातले जे वोलाटाईल सबस्टन्सेस आहेत ते तसंच ठेवणं हे खूप जिकिरीचं काम आहे त्याच्यामुळे तीन वर्ष संशोधन करून आपण त्याची पावडर तयार करण्यात यश मिळवलं आणि ती घेण्यासाठी म्हणजे सेफ्टी स्टडी ज्याला म्हणतो तो सुद्धा आपण केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली घेतलं तरी सुद्धा त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो म्हणजे याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत असं म्हणायला हरकत नक्कीच नक्कीच गोमूत्र म्हणलं की हे अमृता प्रमाणे आहे त्याच्यामुळे आपल्याला दुष्परिणाम याचे दिसत नाहीत म्हणून तुम्ही दिवसाला एक जरी दुष्परणाचे प्रिव्हेंशनसाठी तरी सुद्धा याचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतो बरोबर आणि अर्थातच आजकाल आपण बघितलं तर ओबेसिटी एक मोठी समस्या बनलेली आहे कोलेस्ट्रॉल अनेकांना असतो आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलमुळे पुढे जाऊन अर्थात हृदयाचे काय धोका स संभवू शकतो ह्या सगळ्यावरती गोमूत्र प्लस कसं का काम करतं आणि त्याचे फायदे काय हो खूप चांगला प्रश्न विचारलात कारण आजकाल आपण बघितलं तर साधारणपणे आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये जंक फूड सारखे डाएट असेल किंवा सिगरेट किंवा स्मोकिंग जे ज्याला म्हणतो की ज्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते किंवा कदाचित मेंटल टेन्शन्स असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल ओबेसिटी आणि इनडायजेशन हे तीन महत्वाचे आजार आपल्याला दिसून येतात म्हणजे ओबेसिटी जर आपण बघितलं तर साधारणपणे अठ्ठावीस ते अडतीस वर्ष जे वय आहे की त्याच्यामध्ये आपण आता सध्या जी आपली लाईफस्टाईल आहे की बैठी लाईफस्टाईल आहे की आपल्याला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त वर्क जे आपलं आहे ते डेस्क समोर म्हणा किंवा बैठ्या स्वरूपाचा आहे त्याच्यामुळे व्यायाम आपल्याला करता येत नाही आणि आपण जे काही निरोगी फूड घेतलं पाहिजे किंवा अन्न घेतलं सेवन केलं पाहिजे तेही बरेच वेळा आपल्याकडनं होऊ शकत नाही कारण बदललेल्या वेळा आहेत अकाळी जेवण आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ओबेसिटीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि आपण जर बघितलं तर अठ्ठावीस ते अडतीस हा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये जवळपास त्र्याहत्तर टक्के जे शहरी नागरिक आहेत त्याच्यामध्ये हा ओबेसिटीचा आजार आपल्याला दिसून येतो आणि हा वाढतोच आहे म्हणजे जेवढा आपण बघू तेवढा जास्त जास्त हा वाढतोय तर याच्यामुळे काय होतं तर बरेच वेळा हाय ब्लड प्रेशर म्हणा किंवा हार्ट डिसीजेस म्हणा किंवा सांधेदुखी म्हणा अशा पद्धतीचे वेगवेगळे आजार आपल्याला दिसून येतात आणि आज आपल्याला दिसतं की इनफर्टिलिटी सारखे आजार सुद्धा याच्यामुळे वाढतायत तर त्याच्यामुळे ओबेसिटी जे आहे ते महत्वाचा घटक आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण नेहमी म्हणतो की अन्न म्हणजे आहार आणि विहार याचा कंट्रोल, कंट्रोल तर आवश्यक आहे जेवढा तुम्ही आहारावरती व्यवस्थित कंट्रोल ठेवाल आणि व्यायाम कराल त्याच्यामुळे ओबेसिटी सुधारेल पण त्याचबरोबर गोमूत्र प्लस सारखी जी कॅप्सूल आहे तर ती चरबी ज्याला आपण म्हणतो एकतर वितळवणं आणि ती बाहेर ढकलणं या दोन्हीसाठी गोमूत्र प्लस चांगल्या पद्धतीने काम करतं म्हणजे विशेष करून आपल्या बेलीवरती आणि बटक्सवरती चरबी जास्त साठते तर त्या गोमूत्र प्लसच्या माध्यमातून आपण महिन्याला एक ते दीड किलो वजन आरामात कमी करू शकतो कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं शक्य नाही म्हणून गोमूत्र प्लस सारख्या जर कॅप्सचा सा वापर केला तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण त्रिफळा पण घातलेला आहे म्हणजे गोमूत्र आणि त्रिफळा याच्यामुळे ते रसायन आहे आणि ते बद्धकोष्ठतेसारखे आजार दूर करायला सुद्धा मदत त्रिफळा आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळे यांचं कॉम्बिनेशन गोमूत्र प्लस मध्ये असल्यामुळे एक सुवर्णाप्रमाणे ते औषध झाले असं तुम्ही म्हणू शकता अर्थातच गोमूत्र प्लस ची तुम्ही काही वैशिष्ट्य सांगितलीच आहेत मात्र जेव्हा उद्भव विषय उद्भवतो तो म्हणजे ओबेसिटीचा किंवा स्थूलतेचा तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्ही म्हणालात की पोटावरची चरबी असेल मांड्यांवरची चरबी असेल ही सगळी हळूहळू काविनं पण कमी होते पण ह्यासाठी डाएट करणं आवश्यक आहे का केवळ गोमूत्र प्लसने हे चरबी कमी होऊ शकते नाही गोमूत्र प्लस मध्ये नक्कीच अरबीय कमी होऊ शकते पण डाएट करणं सुद्धा तेवढा आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला कशा प्रमाणात त्याचा रिझल्ट पाहिजे त्याच्यावरती अवलंबून म्हणजे आपण गोमूत्र प्लस घेतला तर तुमचं वजन एक ते किलो नक्कीच कमी होऊ शकतं पण जर आहारामध्ये तुम्ही जर पथ्य पाळत तर त्याचा वापर तुम्हाला जास्त पटकन दिसू शकतो म्हणजे त्यासाठी आहारामध्ये पथ्य पाळणं आवश्यक आहे आणि ओबेसिटी बरोबर जो आजार येतो तो म्हणजे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉलमध्ये महत्वाचं कारण एक ओबेसिटी असतं पण ज्यांना ओबेसिटी नाही त्यांना कोलेस्ट्रॉल नाहीच असं असं नाहीये त्याच्यामुळे काही काही वेळा जे व्यसन आहेत किंवा ज्यांना टेन्शन आहे uh, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो uh, uh, uh. आणि कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणजे काय वाढतं uh, uh, uh. तर बेसिकली आपण बघू शकता uh, uh. की त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यानंतर ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्यांना रक्तप्रवाह uh, uh. सुरळीत ठेवता येत नाही किंवा कि अडथळा uh, uh. निर्माण होतो आणि त्याच्यामुळे बरेच वेळा अटॅक येणं हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो तर अशा पद्धतीचे आजार आपल्याला दिसून येतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे खूप महत्वाचा घटक आहे आपल्या हल्लीच्या शरीरामध्ये आढळणारा तर तो कमी करण्यासाठी सुद्धा गोमूत्र प्लस खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतं करतं आपण मगाशीच म्हटलं की ते लेखन म्हणजे स्क्रबिंग करतं त्याच्यामुळे आपण इथे बघू शकता की जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे तर त्याचं लेखन करण्याचं काम सुद्धा गोमूत्र चांगल्या पद्धतीने करतं आणि तो प्रवाह सुरळीत ठेवतो म्हणजे ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी सुद्धा गोमूत्राचा चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो बरं पण मग हे डायबिटीजचे पेशंट असतील हार्ट डिसीजचे पेशंट असतील किंवा इतर काही रुग्ण असतील तर त्यांनी देखील गोमूत्र प्लस घेतलं तरी चालू शकतो नक्कीच नक्कीच म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या पेशंटने गोमूत्र घ्यायला गोमूत्र प्लस घ्यायला काहीच हरकत नाहीये कारण त्याचा प्रिव्हेन्शन साठी जसा उपयोग होतो तर तसं डायजेस्टिव्ह सिस्टिमवरती सुद्धा चांगला उपयोग होतो आणि कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीस याच्यामुळे जे होणारे वेगळे आजार आहेत म्हणजे आपल्याला हार्ट ट्रबल्स आहेत किंवा आपल्या विजनवरती प्रॉब्लेम होतो किंवा बरेच इनफर्टिलिटी सारखे प्रॉब्लेम होतात तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस चांगल्या पद्धतीने काम करतं त्याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टीमचा तुम्ही विषय काढला तर त्याच्यामध्ये लिव्हर आहे किंवा गॉल ब्लॅडर आहे की जिकडनं पित्त आपलं स्रवण होत असतं आणि पचनासाठी उपयोगी ठरतं तर तिथे सुद्धा गोमूत्र ट्रिगरिंगचं काम करतं आणि त्याच्यामुळे पित्ताशयामध्ये जे पचन करण्याची ताकद आहे ती वाढवतो हो बर, आणि बरोबर आपण बघताय तर इंटरस्टायनल फ्लोरा जो आहे म्हणजे इंटरस्टायनल सिस्टीम तर बद्धकोष्ठतेमध्ये सुद्धा गोमूत्र प्लसचा सा, खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो ओके अर्थातच आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर गोमूत्र प्लस विषयी अजून जाणून घेऊ आणि बद्धकोष्ठतेविषयी देखील मला तुम्हाला प्रश्न विचारायचे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हॅलो चोवीस तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एकूणच गोमूत्र प्लसचे फायदे देखील जाणून घेतले गोमूत्र प्लस कसं काम करतं त्याच्याबद्दलही जाणून घेतलं अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डायजेस्टिव्ह सि सिस्टमवरती गोमूत्र प्लस कसं काम करतं आपण मग अशी ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉलबद्दल चर्चा केली तर त्याच पद्धतीने महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पूर्णपणे म्हणजे तोंडापासून जी सिस्टीम चालू होते ती गुदद्वारापर्यंत असते म्हणजे त्या पूर्ण सिस्टीमला चांगलं ठेवणं सुद्धा तितकंच तितकंच आवश्यक आहे की बाकीच्या सिस्टीम म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी तर त्याचमुळे गोमूत्र प्लस जेव्हा आपण आव, घेतो तेव्हा आपण बघू शकतो की लेखन गुणधर्मामुळे त्याचे कशा पद्धती यकृतोत्तेजक आणि लेखन या दोन्ही गुणधर्मामुळे त्याचा डायजेस्टिव डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती चांगला परिणाम दिसून येतो आपण जेव्हा बघता येतं या डायजेस्टिव्ह मध्ये महत्वाचे तीन घटक असतात एक तर यकृत असतं गॉल बॅडर असतं छोटं इंटस्टाईन आणि मोठं इंटस्टाईन म्हणजे छोटा आता आणि मोठं आताड तर त्याच्यामध्ये काय होतं की यकृतोत्तेजक असल्यामुळे पाचक स्त्राव जे मूळ असतात की जे पचन करण्यासाठी आवश्यक असतात तर ते गॉल बॅडर आणि यकृता लिव्हरमध्ये येत असतात तर गोमूत्रामुळे या दोघांना उत्तेजना मिळते आणि त्याच्यामुळे पाचक स्त्राव सुलभतेने येण्यासाठी मदत होते म्हणजे बरेच वेळा आपण बघतो की टेन्शनमुळे म्हणा किंवा जास्त अति अल्कोहोल सेवनामुळे सुद्धा पाचकस्त्राव कमी होत जातात आणि बऱ्याच बर। काळाला म्हणजे आपल्याला भूक लागत नाही किंवा बऱ्याच वेळा असं होतं की खाल्लेलं अन्न ना पचत, पचत नाही तर गोमूत्र जेव्हा आपण गोमूत्र प्लस कॅप्सूल जेव्हा घेतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो तर जेव्हा आपण अशा पद्धतीचे पाचक स्त्राव चांगल्या पद्धतीने येतात आणि त्याच्यामुळे पचन होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपल्याला माहितीये की बद्धकोष्ठता जवळपास प्रत्येक एका माणसामागे आपल्याला आढळणारा आजार आहे तर त्याच्यासाठी लोक बऱ्याच वेळा नुसतं पोट साफ होण्यासाठी औषध घेतात पण जे मेन कारण आहे की आपली जे इंटरस्टाइन आहे किंवा आतड आहे तर याची जी मुवमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे ती होत नाही आणि जंक फूड आपण खात असल्यामुळे त्याच्यात जे चरबीयुक्त पदार्थ असतात म्हणजे चीज म्हणा किंवा मैदा म्हणा हे आतड्यांना चिकटतात तर गोमूत्र लेखन करत असल्यामुळे हे सगळे जे ज्याला आपण म्हणूया की कचरा साफ करण्याचं काम हे गोमूत्र प्लस चांगल्या पद्धतीने करतं म्हणजे त्रिफळा असतं आणि गोमूत्रही आहे त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारणं आणि हा जो साठलेला कचरा आहे तो दूर करणं हे गोमूत्र प्लस खूप चांगल्या पद्धतीने करतं म्हणजे हे फक्त फक्त सारक औषध नाहीये म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही इसब गोल घेता किंवा सोनामुखी घेता की जे पटकन सारकाचं काम करतात पण गोमूत्र हे लॉंग टाइम काम करणारं औषध आहे की ज्याच्यामुळे तुमच्या इंटेस्टाईनचा फ्लोरा जो आहे म्हणजे आपण इथे बघू शकता की इंटेस्टाईन चाळीस फूट लांब असतं तर हे पूर्ण स्वच्छ करणं खूप आवश्यक आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये नुसतं अन्न ढकलत असतो पण बाहेर काढण्याचं पण तेवढंच सिस्टीम चांगली असली पाहिजे त्याच्यामुळे गोमूत्र प्लस सुद्धा त्या सिस्टीम वरती चांगल्या पद्धतीने काम करतं आणि म्हणून तोंडापासून जी लाळ निर्माण होते तिथेही गोमूत्राचा गोमूत्र प्लसचा खूप चांगला फायदा दिसून येतो आणि अन्नपचन सुलभतेने होण्यासाठी आपल्याला त्याची चांगली मदत होते बरोबर आजकाल आपण बघितलं तर लहान मुलांमध्ये देखील स्थुलतेचा आजार हा बघायला मिळतो की तर ही लहान मुलांना पण आपण देऊ शकतो का हो नक्कीच म्हणजे साधारणपणे बारा वर्षानंतर आपण कुठल्याही मुलाला गोमूत्र प्लसची कॅप्सूल देऊ शकतो पण अशा लहान मुलांमध्ये द्यायचा असेल तर शक्यतो वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे जे तुम्हाला आमचे नंबर त्याच्यावरती दिलेले आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही मेसेज जरी टाकलात तरी सुद्धा आपण तुम्हाला फोन करून जे काही तुमची शंका असेल तर त्याचं निराकरण आपण जरूर करू पण लहान मुलांमध्ये तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात की हल्ली पाश्चात्य देशांमध्ये हे प्रमाण तर खूपच आहे आणि आपल्या देशांमध्ये सुद्धा अनुकरण अनुकरण म्हणा आपले आता जे खेळ आहेत आउटडोर गेम्स आहेत तर ते आपण खेळत नाहीत मोबाईल वरती असतो त्याच्यामुळे लहान मुलांना व्यायाम करायला काही साधनच उरलेलं नाही म्हणून प्लसचा वापर करून याच्यामध्ये आपल्याला चांगला उपयोग दिसून येऊ शकतो अजून त्याचबरोबर बाजारात अर्क देखील उपलब्ध आहे घनवटी देखील उपलब्ध आहे आपलं गोमूत्र प्लस हे वेगळं कसं नक्कीच मी तुम्हाला दाखवलं की गोमूत्र प्लस हे पावडर स्वरूपामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामुळे ते घ्यायला खूप सुलभ आहे गोमूत्र अर्क जो आहे तो बाजारात जरी उपलब्ध असला तरी त्याचं आहे ते सहा महिन्यापर्यंत असतं त्याच्यानंतर तो हळूहळू कालांतराने तो खराब होत जातो पण गोमूत्र प्लस कॅप्सूल जे आहेत त्यांचं तीन वर्षापर्यंत स्टॅबिलिटी स्टडी आहे त्याच्यामुळे त्या घ्यायला सुद्धा तीन वर्षभर काही त्रास होत नाही सोप्या आहेत त्याच्यानंतर आपण बघितलं की गोमूत्र घनवटी आणि गोमूत्र अर्क <laughs> याच्यामध्ये म्हणजे गोमूत्रामध्ये बेसिकली काही वोलाटाईल सबस्टन्सेस असतात आणि काही घन स्वरूपातले <laughs> सबस्टेन्सेस असतात तर जेव्हा गोमूत्र अर्क केलं जातं किंवा घनवटी तयार केली जाते ती जी प्रोसेस आहे <laughs> त्याच्यामध्ये हे जे घटक आहेत ते नष्ट पावतात <laughs> म्हणजे फिनॉल सारखे वोलाटाईल सबस्ट आहेत <laughs> जेव्हा त्याला उष्णता देतो तेव्हा कापूर आपल्याला माहिती असेल की कापूर कसा उडून जातो तसे फिनॉल कंटेंट उडून जातात पण आपण जी प्रोसेस त्याच्यामध्ये वापरलेली आहे पावडर करताना तर त्याच्यामध्ये हे कंटेंट तसेच्या तसे गोमूत्र प्लस कॅप्स येतात त्याच्यामुळे मीता म्हणेन की कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे गोमूत्रापेक्षा जास्त गुणकारी आपल्या गोमूत्र प्लस कॅप्सूल्स झालेल्या बर आहेत सुलभ असल्यामुळे तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा कुठलाही प्रवासात जाताना वगैरे सुद्धा आणि उग्र दर्प आणि उग्र चव याचा आपल्याला त्रास होत नाही त्याच्यामुळे घेतल्यानंतर त्याचा आपल्याला बेनिफिट मिळू शकतो अर्थातच आणि अनेक प्रेक्षकांना जर प्रश्न पडले असतील तर ते आपल्या नंबरवरती व्हॉट्सअप करतीलच पण त्याचबरोबर शेवटचा प्रश्न तो म्हणजे अनेक तुमच्याकडे येऊन गोमूत्र प्लस घेऊन गेले असतील त्यांच्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय नक्कीच म्हणजे काही प्रतिक्रिया ओबेसिटीसाठी विशेष करून आपण बघितलं तर काही पेशंट असे होते की ज्यांचं वजन शंभर किलो पेक्षा जास्त आहे तर, तर त्यांना सुद्धा गोमूत्र प्लस जेव्हा त्यांनी वापरायला सुरुवात केलं अर्थातच त्यांनी व्यायाम आणि आहार याचाही सल्ला आपण दिला होता तर त्याच्या नियंत्रणात त्यांचं वजन जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर किलोच्या आसपास आलं आणि या सेवनामुळे दिवसाला त्यांनी एक कॅप्सूल एक कॅप्सूल सकाळी एक कॅप्सूल संध्याकाळी एवढं जरी सेवन केलं तरी सुद्धा वजन कमी होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल ज्यांचा वाढलेलं आहे तर त्यांना त्यांना सुद्धा गोमूत्र प्लसचा वापर करून चांगल्या पद्धतीने फरक पडलेला दिसून आलेला आहे आणि काही कॅन्सरचे पेशंट आहेत की ज्याच्यावरती आम्ही आता प्रयोग करतोय म्हणजे काही पेशंट असे होते की ज्यांना सीए वन ट्वेंटी नावाची एक टेस्ट असते तर ती आपल्याला दर्शवते की कॅन्सर शरीरामध्ये किती प्रमाणात पसरलाय तर गोमूत्र प्लसच्या सेवनाने आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट दिसून आले तर असे जे पेशंट प्लस या कॅप्सूलचे आहेत मला वाटतं ही सहज बाजारात उपलब्ध आहे वैद्यकीय सल्ला नाही घेतला तरी तुम्ही देखील घेऊ शकता डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद तेव्हा आलो चोवीस तास मध्ये आज आपण इथे सांगतो तुम्ही पाहत राहा जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे